एक प्रकारे रोड शो म्हणता येईल का, शक्ती प्रदर्शन म्हणता येईल का? आनंद उत्सव आहे, त्याला तुम्ही काही म्हणू शकता, आनंद उत्सव आहे हा। आनंद उत्सव भविष्यातल्या महापालिका निवडणुका असेल किंवा विधानसभा निवडणुका असेल त्यामध्ये दिसणार आहे का, आणि हे यश असं तुम्हाला अपेक्षित आहे का पुढच्या निवडणुकांमध्ये? नक्की दिसेल आणि सगळ्या निवडणुका बीजेपी जिंकेल। दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता खेचून आणली होती, त्यानंतर बिहार आणि गोव्यामध्ये सुद्धा तुम्ही जे यश मिळालं, त्यामुळे तुमच्याकडे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून बघितलं जात आहे? नाही, मी महाराष्ट्राचा नेता आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे। आमच्या पक्षात ही पद्धत आहे की नेतृत्व तयार केलं जातं, त्याकरता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, कारण जबाबदाऱ्या दिल्याने तर नेतृत्व तयार कसं होईल। तेव्हा माझ्यासारख्या एका छोट्या नेत्याला 2-3 वेळा राष्ट्रीय जबाबदारी मिळाली आणि ईश्वराने यश दिलं, मोदीजींच्या नावावर आम्हाला मतं मिळाली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रक्रिया आहे। गोव्यानंतर गोव्यामध्ये असं म्हटलं त्या तुमच्या कार्यकर्ते की गोव्यात जाकी ती महाराष्ट्र बी बाकी आहे। हा बरोबर आहे, मी पुन्हा सांगतो 2024 साली भाजपचं स्वतःच्या भरोशावर सरकार, त्याच्या आधी काही सरकार पडण्यासंदर्भात काही चिन्ह आहेत का? कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमधले नेत्यांचे जे काही भ्रष्टाचार असतील किंवा बाकी प्रकरण असतील ते पुढे आणले जात आहेत। सरकार तर काय कधी पडू शकतं, पण मी त्याच्यावर याकरता कमेंट करत नाही की तुम्हाला तेच चालवता मग तुम्ही, त्यामुळे मी त्याच्या संदर्भात बोलणार नाही। मी 2024 ची तयारी सुरू केली, सरकार पडण्यासंदर्भात भाजप कुठली हालचाली करणार नाही, 2024 कडे भाजप लक्ष देत आहे। भाजप 2024 ला निवडून येणार।